भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित खाक यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक येथील हनुमान मंदिर क्रीडांगणावर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने युवा जिल्हाध्यक्ष चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहित केले, तसेच आयोजकांचे कौतुक केले. या स्पर्धेचे उद्घाटन युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष निखिल चव्हाण यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत 32 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील सर्व सामने चुरशीचे झाले. अंतिम लढत जय बजरंग रोहा आणि TBM करावी या दोन बलाढ्य संघांमध्ये झाली. यामध्ये रोहा संघाने बाजी मारली. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या जय बजरंग रोहा संघाला 25,000, द्वितीय TBM करावी संघास 15,000 रुपये, तृतीय गावदेवी मुंढाणी आणि चतुर्थ जय हनुमान वाशी संघाला प्रत्येकी 10,000 रुपये देण्यात आले. या रायगड जिल्ह्यामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये लोक काम करतायत, पण जे काम हातामध्ये घेऊ ते जिद्दीनं पूर्ण करायचं. आपल्या समोर आलेल्या सर्व अडचणी यांच्यावर मार्ग काढताना, समस्या सोडवताना तहान भूक विसरून काम करायचं, अशा जिद्दीनं काम करणारा अमित गाव यांच्यासारखा एक सहकारी आपला मित्र हवा, आपला सोबती हवा, अशी प्रत्येकाची इच्छा आकांक्षा असू शकते आणि त्याला अनुरूप अशा पद्धतीचं काम हे अमित गाग आपल्या सर्वांसाठी गेली अनेक वर्ष करतायत. त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद. क्रीडा क्षेत्रामध्ये कबड्डीच्या स्पर्धा ते घेत आहेत. आपण मगाशी क्लिप पाहिली, धार्मिक कार्यक्रम असू द्या, पुढे आपद्ग्रस्तांना मदत करण्याचा कार्यक्रम असू द्या, त्यासाठी लोकांच्याकडे जाऊन त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं आवाहन करणं आहे. सहकार्यांना सोबत घेऊन कार्यक्रम पूर्णत्वाला नेणं आहे. या प्रत्येक गोष्टीसाठी दिवस रात्र मेहनत करणारा असा आपला एक सहकारी आहे आणि त्यामुळे अमित यांच्यासारखा एक सहकारी भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून लाभला हे भारतीय जनता पार्टीचं वैभव आहे. मी अमितच्या आणि त्याच्या सर्व सहकार्यांचं याबद्दल मनापासून अभिनंदन करतो.